नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी ऐकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, काल तारीख होती 8 फेब्रुवारी 2022. आयोगामार्फत दोन प्रमुख अपडेट्स चालते आहे. हे अपडेट्स आपण चुनमध्ये पाहू. त्यापैकी पहिल्या अपडेट्सचा संबंध जे कंबाईंड ग्रुप बी मेन्स 2019 एक्झाम आहे. कंबाईंड ग्रुप बी मेन्स 2019 ज्याच्यामध्ये पी एस आय स्टे एस ओ हे पदे असतात. त्यापैकी म्हणजे पी एस आय संदर्भात आहे. आता काही दिवसापूर्वी म्हणजे 2 दिवसापूर्वी आयोगाने एक नोटिफिकेशन काढलं होतं की जे कंबाईंड ग्रुप बी मेन्स 2019 आहे त्यामध्ये जे विद्यार्थी पास झाले पी एस आयमध्ये त्यांची शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा कार्यक्रम येत्या काळामध्ये तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार म्हणून. ओके, तारीख दिली ती 14 तारखेपासून सुरू होणार आहे. आता त्या विद्यार्थ्यांचे नाव त्या ठिकाणी त्या अपडेट्समध्ये दिले नव्हते. तर आयोगाने काल 8 फेब्रुवारी 2022 एक नोटिफिकेशन काढून सांगितलं की ते विद्यार्थ्यांची नावं त्यानंतर पी टी डेट दिली आणि टायमिंगसुद्धा पब्लिश केली. आता नागपूर आणि अमरावती दोन सेंटरपैकी आयोगाने पब्लिश केले. त्यापैकी पी टी सेंटर नागपूर या ठिकाणी बघा, पोलीस हेडक्वार्टर नागपूर सिटी, पोलीस लाईन टाकली कातळ रोड नागपूर या ठिकाणी आहे. ओके, पहिले विद्यार्थ्यांचं नाव उदाहरणार्थ या ठिकाणी 7001 पी टी क्रमांक माथुरकर अभिजित अशोके याचं पी टी शेड्यूल 14 फेब्रुवारीला आले सकाळी 6:30 त्याचे शारीरिक चाचणीला बोलवले या ठिकाणी. ओके, त्यानंतर त्याचे इंटरव्ह्यू होणार आहे. ओके, स्क्रीनवर नाव आहे सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व नावं या ठिकाणी वाचत नाही मी. त्यानंतर अमरावती सेंटरवरचं पाहू. ओके, अमरावती सेंटर पी टी सेंटर कोणत्या ठिकाणी, राज्य राखीव पोलीस बल गेट नंबर 9 अमरावती नियर वडाळी नाका चंदूर रेल्वे स्टेशन रोड अमरावती ह्या ठिकाणी आयोजन केलं आहे. किती तारखेपासून आहे, 16/2/2022 सकाळी 6:30 त्यांचं पी टी शेड्यूल आयोजित केलं आहे. कंधारे अभिजित उत्तम म्हणून आहे. ओके, पहिले विद्यार्थ्यांना. ओके, ही पहिली अपडेट होती. त्यानंतर दुसरी एक अपडेट आली ती कालच्या तारखेला, म्हणजे काल तारीख होती 8 फेब्रुवारी 2022 ती दुसरी एक अपडेट पाहू आपण. आता दुसरी अपडेट सुद्धा अपडेट कालच आली ती 8 फेब्रुवारी 2022 बीचे अर्ज करण्याकरता संधी देण्याबाबत. ओके, तुम्ही पाहिलं असून 2-3 दिवसापूर्वी सुद्धा आयोगामार्फत एक अपडेट आली होती. त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की अर्ज करण्याकरता संधी देण्याबाबत विषय त्या ठिकाणी होता, पण त्या एक्झाम वेगळ्या होत्या. ओके, ही जी अपडेट आली याच्यामध्ये एक्झाम वेगळ्या, ही अपडेट नवीन 8 फेब्रुवारीला आली कालच्या तारखेला. ओके, ही पूर्ण अपडेट पाहू आपण की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्णय. ओके, पूर्ण नाही वाचत, 17 डिसेंबर 2021 शासन निर्णय आता अन्वय दिनांक 1 मार्च 2020 ते दिनांक 17 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये विहित कमालमर्यादा ओलांडली असेल त्या उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे. 17 डिसेंबर 2021 हा शासन निर्णय आला होता. त्यानंतर दिले की शासनाकडून प्रस्तुत दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजी शासन निर्णयाद्वारे घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने खाली नमूद संवर्गाकरता दिनांक 1 मार्च 2020 ते दिनांक 17 डिसेंबर 2021 या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल तर अशा उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्यात येत आहे. ओके, खाली एक्झाम दिल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी. उदाहरणार्थ एक एक्झाम पाहू आपण, प्राध्यापक शरीर क्रियाशास्त्र महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अलिबाग म्हणून. ओके, ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. म्हणजे मागची जी अपडेट होती ती सातारा जिल्ह्यासाठी होते किंवा सातारा ठिकाणची एक्झाम होती त्याच्यामध्ये. आता खाली मग हे एक्झाम आहे समोर स्क्रीनवर, खाली काय माहिती दिली ती माहितीसुद्धा पाहू. आता त्यानंतर तिसऱ्याची मग सांगितलं की त्यानुसार फक्त दिनांक 1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना खालीप्रमाणे अर्ज सादर करण्याची प्रक्रिया करणे आवश्यक आहे. खाली म्हणजे विद्यार्थी याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकतात ज्यांची वयमर्यादा ओलांडली असेल किंवा ती जर वयमर्यादा त्यांना बसत असला आता नवीन शासनानुसार तर त्या ठिकाणी ते अप्लाय करू शकतात. त्यांच्यासाठी सूचना आहे की अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 8 फेब्रुवारी 2022. ओके, कालपासूनच संध्याकाळी 6:00 दिनांक 13 फेब्रुवारी 2022 5 दिवस आहे. याच्यामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येईल किंवा अर्ज करता येईल. त्यानंतर अर्ज केल्यानंतर तुम्हाला जे पेमेंट आहे किंवा शुल्क म्हणतात आपण ते भरण्याची मुदत तुम्हाला 13 तारखेच असणार आहे 2022 12:00 ऑनलाईनला. पण तुम्ही जर चलन काढणार असाल बँकेमध्ये चलनाद्वारे जर भरत असाल तर तुम्हाला 15 फेब्रुवारी 2022 चलन काढता येईल बँकेतून. समजा ऑनलाईन पेमेंट नाही झालं तुमच्याकडून काही इशू झाला तर चलन प्रिंट काढायचे 15 फेब्रुवारी 2022 आणि ते चलन काढल्यानंतर ते बँकेमध्ये 16 फेब्रुवारी 2022 बँकेच्या कार्यालयीन वेळेतच भरायचं आहे. ओके, महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो. दोन अपडेट पाहिल्या, एक म्हणजे पी टी शेड्यूल संदर्भात आहे जे कंबाईंड ग्रुप बी मेन्स 2019 संदर्भात. त्यानंतर ही दुसरी जी अपडेट आहे ती ज्यांचं वय संपले 17 डिसेंबर 2021 जे शासन निर्णय आला त्या अनुषंगाने जे एक्झाम पेंडिंगला होत्या वयमर्यादेमुळं तर त्यांच्यासाठी ही अपडेट आली होती. या दोन प्रमुख अपडेट्स होत्या. मित्रांनो, अपडेट संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल कुठे लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.